मुलांनो पूर्णविराम म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे एखादे वाक्य पूर्ण झाले की त्यानंतर पूर्णविराम हे चिन्ह वापरायचे असते ते वाक्य जर अर्थपूर्ण असेल त्या वाक्याला एक अर्थ असेल तर त्या वाक्यानंतर या पूर्णविरामाचा वापर केला जातो तर पहा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे खालील शब्द योग्य क्रमाने लिहून वाक्य पूर्ण करा व पूर्णविराम वापरा म्हणजे या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत त्यांचा क्रम हा बदललेला आहे त्या वाक्याला अर्थपूर्ण करण्यासाठी आपल्याला त्यांचा क्रम बदलायचा आहे आणि शेवटी आपल्याला पूर्णविरामाचा वापर करायचा आहे तर पाहूयात या ठिकाणी जर पहिलं वाक्य पाहिलं मुलगा राम हुशार आहे हे चार शब्द आहेत जर आपण शब्द पाहिले तर या शब्दापासून आपल्याला काहीच अर्थ समजत नाही तर यांची रचना ही कुठेतरी चुकलेली आहे आपल्याला तो क्रम योग्य लिहायचं आहे चला तर मग काय येईल सुरुवातीला मुलगा राम हुशार आहे या वाक्याचा योग्य क्रम काय असेल सुरुवातीला राम हुशार मुलगा आहे ठीक आहे राम हुशार मुलगा आहे आता वाक्याचा अर्थ आपल्याला समजतोय आणि वाक्य देखील ते पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे आणि म्हणून या वाक्यानंतर शेवटी जे चिन्ह आपण वापरतो त्याला पूर्णविराम म्हणतात जे आपण वापरलेलं आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे आवडतो मला आंबा म्हणजे आवडतो एक शब्द आहे मला एक शब्द आहे आणि आंबा एक शब्द आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या शब्दांचा क्रम बरोबर आहे का हे जे शब्द ज्या क्रमाने आलेले आहेत त्यामुळे त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतोय का नाही तर मग यांचा क्रम योग्य क्रम काय आहे तर मला आंबा आवडतो हा या शब्दांचा योग्य असा क्रम आहे आणि त्या वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो मला आंबा आवडतो आणि मग वाक्य पूर्ण झालेलं असल्यामुळे आणि त्या वाक्याला अर्थ प्राप्त झाल्यामुळे शेवटी आपल्याला काय द्यायचं आहे पूर्णविराम हे चिन्ह वापरायचे आहे म्हणजेच पूर्णविराम आपल्याला कधी वापरायचा आहे एखादे वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्या वाक्याला जर एक अर्थ प्राप्त होत असेल तर त्या वाक्याच्या नंतर आपल्याला पूर्णविराम हे चिन्ह वापरायचे आहे